माजी केंद्रीय अर्थमंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते प्रसिद्ध वकील अरुण जेटली यांचे आज प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ते 66 वर्षाचे होते. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. जेटली यांच्या निधनाने अत्यंत अभ्यासू आणि उत्कृष्ट संसदपटूला देश मुकला आहे. जेटली यांना श्वसनाचा त्रास आणि अशक्तपणा जाणू लागल्याने काही दिवसांपूर्वी त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. दुपारनंतर त्यांची प्रकृती आणखीनच चिंताजनक झाल्याने त्यांना ICU मध्ये दाखल करण्यात आले. अँडिओक्रोनॉलॉजिस्ट, कार्डिओलॉजिस्ट आणि नेफ्रोलॉजिस्टचं एक पथक त्यांच्यावर उपचार करत होतं. मात्र उपचार सुरू असतानाच रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. तत्पूर्वी जेटली यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं समजल्याबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय आरोग्य मंत्री डॉक्टर हर्षवर्धन आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रुग्णालयात धाव घेतली. अरुण जेटली गेल्या 2 वर्षापासून आजारी होते. जेटली यांच्या मांडीत कॅन्सरची गाठ होती. त्यावर उपचार करण्यासाठी ते न्यूयॉर्कलाही गेले होते. त्याआधी त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना उपचारासाठी न्यूयॉर्कला जावं लागल्याने मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प त्यांना मांडता आला नव्हता. त्यांच्याऐवजी पियुष गोयल यांनी हा अर्थसंकल्प मांडला होता. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अर्थमंत्री पदाबरोबरच संरक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळला होता. भाजप सरकार पुन्हा सत्तेत आल्यानंतर जेटली यांनी तब्येतीच्या कारणास्तव मंत्रिमंडळात सहभागी होण्यास नकार दिला होता. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात जेटली यांनी कायदा आणि जलवाहतूक मंत्रालयाचा कारभार पाहिला होता. 2000 पासून ते राज्यसभेचे सदस्य होते. 2009 मध्ये राज्यसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही त्यांनी कामही पाहिलं होतं.